चला, कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे ती शेतकरी आणि व्यापारी याच्यातला समन्वय साधते. तुमचं नाव काय? रमेश गायकवाड. कुठलं गाव आहे? शंकरपूर. शंकरपूर. शंकरपूर काय आणलं तुम्ही? तूर. कुठे आहे तूर तुम्ही? किती भाव मिळाला पाहिजे तुम्ही आणली तिथून? किती? कुठल्या काढून? 10,000. 9,500 मिळायला पाहिजे. मिळतो का? नाही भेटत. किती? बरं, गेल्या 4-5 वर्षात कसा तुरीचा भाव कसा? मागच्या वेळेस दिलं ते आम्ही 8,800, पण हिशोबाच्या खर्चाच्या हिशोबाने यंदा महागाई आहे. खते पेरणी मजूर आहे. तुरीला किती भाव, म्हणजे किती खर्च येतो तुरीला? किमान एकरी येतो 7-8 हजार रुपये. म्हणजे खर्च 7-8 हजार? हा, नांगाटी वगैरे सोडून. नांगरणं वगैरे सोडून साधारण 15-16 हजार रुपये येतो पूर्ण खताचे. आता भाव आपल्याला किती मिळतो? आता काय साधारण 7.5-8 चालू आहे. आता नाईलाजन द्यायलाच लागतो शेतकऱ्याला. काय ते ठेवून तरी काय करणार? करणार आहे ते किडा लागतो. आता मला सांगा, हे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, इथे स्टोरेज झालं पाहिजे का तुमचा माल? जर भाव नसेल तर तिथे स्टोअर करून नंतर भाव असेल तेव्हा हाऊस. पण शेतकऱ्याला तर किरकोळ शेतकरी काय स्टोरेज करणार हो? हा, सगळं तर उपजीविका त्याच्यावर राहते. तेच विकायचं आणि त्याच्यावर वर्ष काढायचं. ते काय शेतकरी जीव, साधारण शेतकरी 100-150 करवाला ते स्टोरेज होईल. आमच्यासारख्या 3-4 करवाला काय होईल आणि काय खाईल? हा एक मुद्दा आहे की जे छोटे शेतकरी आहेत त्यांचा पीक जे आहे म्हणजे त्याच्यावरच त्यांचं घर चालत असतं, त्यामुळे स्टोरेजही करू शकत नाही.